चामोर्शी तालुक्यातील आष्टे येथे गडचिरोली जिल्हा पोलीस दल आणि आष्टे पोलीस स्टेशनच्या वतीनं वीर बाबूराव शेडमाके यांच्या स्मृतिप्रित्यर्थ भव्य कबड्डी स्पर्धेचं आयोजन महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या क्रीडा मैदानावर करण्यात आलं होतं. ग्रामीण पत्रकार संघटनेचे अध्यक्ष अशोक खांडरे यांच्या हस्ते कबड्डी स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी प्रभारी अधिकारी आष्टी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक नितेश गोहणे, पोलीस उपनिरीक्षक पाटील, प्राध्यापक डॉक्टर पांडे, प्राध्यापक राज मुसने, प्राध्यापक रवी शास्त्रकार, पोलीस पाटील विनोद खांडरे, देवा मेश्राम आणि पोलीस कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. कबड्डी स्पर्धेला परिसरातील शालेय संघ मोठ्या प्रमाणात सहभागी झाला होता. या स्पर्धेतील विजेत्या संघांना प्रथम, द्वितीय, तृतीय अशा स्वरूपात रोख बक्षिसं देण्यात आली. गडचिरोली जिल्हा पोलीस दल आणि पोलीस स्टेशन आष्टीच्या वतीने या ठिकाणी भव्य कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या कबड्डी स्पर्धेचा उद्देश म्हणजे गडचिरोली जिल्ह्यातले जे तरुण मुलं आहेत त्यांच्यामध्ये जे क्रीडा क्षेत्रातले विविध कलागुण आहेत, सुप्त गुण आहेत, त्यांना वाव देण्याच्या उद्देशाने त्यांना एक संधी मिळावी, चालना मिळावी म्हणून पोलीस स्टेशनच्या वतीने या स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि या स्पर्धेला, कबड्डी स्पर्धेला वीर बाबूराव शेडमाके कबड्डी स्पर्धा म्हणून नाव देण्यात आलेलं आहे. वीर बाबूरावजी शेडमाके हे गडचिरोली जिल्ह्याचे सुपुत्र आहेत आणि त्यांचं स्वतंत्र चळवळीतील योगदान लक्षात घेता त्यांचं या स्पर्धेला नाव देण्यात आलेलं आहे. आणि त्यांच्यामुळे या गडचिरोली जिल्ह्यातल्या मुलांना प्रेरणा मिळून क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांना वाव मिळावं आणि त्यांच्या हातून चांगली कामगिरी घडून यावी या उद्देशाने एकमेव या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे.